शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ तथा श्री गणेशदास राणी छात्रालय समितीचे सचिव डॉक्टर गणेशजी डूब यांचे वयाच्या 81व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. सोमवारी हिंदू स्मशानभूमीत डॉक्टर गणेश बूब यांच्यावर अंतिम संस्कार करून अखेरचा निरोप देण्यात आला. जिंदगी छोटी सी है यारो, कुछ करके दिखाओ. जिंदगी प्यारी सी है यारो, जरा हंस के दिखाओ. जिंदगी नौटंकी है, जरा नाच के दिखाओ. जिंदगी मधुशाला है, जरा झूम के बताओ. बस थोड़ी सी हिम्मत चाहिए, मेहनत करके दिखाओ. बस थोड़ी सी हिम्मत चाहिए, मेहनत करके दिखाओ. अरे खुदा के बंदे हो तुम, अरे खुदा के बंदे हो तुम, आसमां झुका के बताओ. कल किसने देखा है, कल किसने देखा है यारो. जो कुछ करना है आज करके दिखाओ, अभी करके दिखाओ. डॉक्टर गणेशजी बूब हे बालरोग तज्ञ म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध होते. मात्र त्यांच्या रुग्णालयात चिमुकल्यांपासून तर विविध वयोगटातील युवक युवती महिला पुरुषांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नेहमी गर्दी असायची. वैद्यकीय सेवेबरोबरच त्यांची सामाजिक व शैक्षणिक कार्यात सुद्धा बांधिलकी होती. डॉक्टर गणेशजी बूब हे श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचे सचिव, बलिदान राठी मुकबधीर विद्यालयाचे संस्थापक यासह तखतमल होमिओपॅथी महाविद्यालयाचे सचिव, अमरावती रंगभूमी संस्थेचे संस्थापक, महेश सेवा समितीचे पदाधिकारी देखील होते. त्यांच्या निधनानं सर्वच क्षेत्रात शोककळा व्यक्त केल्या जाते आहे. नगरसेवक दिनेश बूब व डॉक्टर राजेश बूब यांचे ते वडील होते. सोमवारी त्यांचे पार्थिव शरीर अंतिम दर्शनाकरता न्यू आझाद गणेश मंडळाच्या मंडपात ठेवण्यात आले. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नातेवाईकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. जो माणूस लहानांपासून तर मोठ्यांचा मिळतो आणि शेवटचा मिळतो, कारण दुपारी 3 पर्यंत त्यांनी पेशंट तपासले. असा जॉनी माणूस सर्व सामान्यामध्ये, सर्व कुटुंबामध्ये मी अनेक पेशंटांना विचारलं की डॉक्टर साहेबांना भेटल्यानंतर अधिक आमचे आजार बरा होतो आणि अर्धा औषधा करतो असे डॉक्टर साहेब प्रत्येक घरामध्ये पोचले होते. आणि घटना झाली त्याच्या 3 दिवस आधी डॉक्टर साहेब मला रोज सकाळ संध्याकाळ भेटले. अन्नपूरच्या कार्यक्रमात डॉक्टर साहेब भेटले होते आणि सांगत होते की सगळ्यांना घेऊन चालला ना, चांगला राहा, हसत मुख राहा, तब्येत चांगली राहा. पण असा आज सगळ्यांना सांगणार आहे आपल्याला मिळून गेले आणि ते अचानक दुःख वाटतं. दुःख झालं या ठिकाणी त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल त्यांचा आशीर्वाद त्यांच्या सर्वांच्या पाठीशी राहतो. शिबिराची प्रार्थना करतो आणि त्यांना सर्वांच्या व ते चिरायू राहो. मी आमच्या कुटुंबातर्फे तसेच गौरक्षण संस्थेतर्फे व व्यंकटेश बालाजी ट्रस्टतर्फे त्याचप्रमाणे संत गुलाबराव महाराज गुरुकुल व व्यंकटेश बालाजी ट्रस्ट व श्री महेश सेवा समितीतर्फे त्यांना श्रद्धांजली देतो व प्रभूची हीच प्रार्थना करतो ते नेहमी करता चिराई राहो व आमच्यामध्ये नेहमी राहो. परिवारात जो काही आघात होतो आहे ते अनित्य आहे,
परंतु त्याला आपल्याला सोसावं लागेल. जे काही आहे त्याच्याकरता प्रभू जशी इच्छा आहे त्याप्रमाणे आम्हाला राहायचं आहे. किंवा लहान जरी असलं तरी डॉक्टर साहेबाचे नेतृत्वाचे संबंध आणि हे सर्व त्यांनी आयुष्यभर जोपासलं. आणि त्या काळामध्ये मला आठवते की डॉक्टर साहेबांचा जो एक संपर्क होता तो एवढ्या मोठ्या प्रमाणात संपर्क होता की कोणतं लग्न म्हणजे 12-12 वाजेपर्यंत दवाखान्यात आलो ना, परंतु असं एकही कार्यक्रम नाही की डॉक्टर साहेबांनी तिथं आपली व्हिजिट केली नाही, लग्नात गेले नाही किंवा कोणाच्या सुखदुःखात गेले नाही. कोणताही कार्यक्रम असो डॉक्टर साहेब तिथं गेले नाही असं कधीच झालं नाही. आणि असं खूप त्यांचा हा जो प्रवास होता तो घरात डॉक्टर, दोन दोन डॉक्टर, ते स्वतः डॉक्टर आणि असा अचानक ते आपल्यातून निघून जातील असं कधीच वाटलं नाही.